आला पावसाळा हे सहा पदार्थ खाणे टाळा. पावसात या पदार्थांकडे बघू सुद्धा नका. पावसाळ्यात पचनाच्या समस्या आणि अन्नातून विषबाधा होण्याचा धोका जास्त असतो आणि असे काही पदार्थ आहेत जे पावसाळ्यात खाल्ले तर आरोग्यास भयंकर असे त्रास होऊ शकतात. म्हणून मंडळी, हे सहा पदार्थ आपण पावसाळ्यात खाणं विशेषतः आपल्याला टाळायचं आहे. तर पहिला पदार्थ आहे पालेभाज्या. पालक, मेथी, आळू, पालक आणि कोबी यांसारख्या पालेभाज्या अतिशय आरोग्यदायी मानल्या जातात. मात्र पावसाळ्यात आर्द्रता आणि पाणी साचल्यानं या भाज्या दूषित होतात. बॅक्टेरिया आणि कीटक पालेभाज्यांमध्ये त्वरित प्रवेश करतात, ज्यामुळे पचनाच्या समस्या उद्भवू शकतात. जर तुम्ही पालेभाज्या खाणार असाल तर त्या नीट धुवून शिजवून खाल्ल्या पाहिजेत. मंडळी, दुसरा जो पदार्थ आहे पावसाळ्यात खाऊ नये असा, तो आहे स्ट्रीट फूड. बघा, स्ट्रीट फूड खाण्यात चवदार असू शकतात, पण पावसाळ्यात ते टाळण्याचा सल्ला दिला जातो. रस्त्यावरील खाद्यपदार्थ पूर्णपणे स्वच्छ नसतात, त्यामुळे ते लवकर दूषित होऊ शकतात. चाट, पकोडे, समोसे असे सर्व रस्त्यावरचे पदार्थ आपल्याला पचनासाठी चांगले नसतात. आरोग्यतज्ज्ञांच्या सांगण्यानुसार तेलात तळलेले पदार्थ खाल्ल्यास सूजही येऊ शकते आणि घसा इन्फेक्शन, सर्दी, खोकला यांसारख्या फूड पॉइझनिंग असे प्रकार घडू शकतात. म्हणून स्ट्रीट फूड खाणं हे आपण टाळूयात. तिसरा जो पदार्थ आहे तो म्हणजे सी फूड खाऊ नका. सी फूड प्रेमींनी पावसाळ्यात काळजी घेणं आवश्यक आहे. या हंगामामध्ये मासे आणि शंख चटकन दूषित होऊ शकतात. याशिवाय जलप्रदूषणामुळे सी फूडच्या गुणवत्तेवरही परिणाम होतो. त्यामुळे अन्नातून विषबाधा होण्याचा धोका प्रचंड प्रमाणामध्ये वाढतो आणि म्हणूनच पावसाळ्याच्या ह्या 3-4 महिन्यामध्ये आपण सी फूड खाणंसुद्धा टाळूया. मंडळी, चौथा पदार्थ म्हणजे जो आपल्या घरात नेहमी असतो तो म्हणजे दुग्धजन्य पदार्थ. पावसाळ्यात आर्द्रतेमुळे दुग्धजन्य पदार्थ खाण्यासही सुरक्षित नाहीत. कच्चे दूध, दही किंवा पनीर यांसारख्या नॉन पाश्चराइज्ड डेअरी उत्पादनामध्ये अनेक हानिकारक जीवाणूही असतात. 5, तळलेले तेलकट पदार्थ. एकदा पाऊस सुरू झाला की अनेक लोकांना स्नॅक्स किंवा भजी खायला आवडतात, परंतु अशा प्रकारच्या पदार्थांचं सेवन करणं हे तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरण्याची शक्यता असते. कारण गार वातावरणात तेलकट पदार्थांचं सेवन केल्यानं व्यक्तीला अपचनाच्या समस्या आणि पोटांचे विकारही संभवतात. 6, पाकिट बंद फळांचा ज्यूस. पावसाळा हा तसा फळांचा हंगाम मानला जातो, परंतु काही फळांची पेस्ट किंवा त्याचा ज्यूस हा पाकिट बंद स्थिती बाजारात उपलब्ध असतो आणि त्याचं पावसाळ्यात सेवन करू नये, कारण त्यामुळे तुम्हाला आरोग्याच्या विविध समस्या ह्या चटकन उद्भवू शकतात. 7, मशरूम. पावसाळ्यात मशरूमसुद्धा खाऊ नये असा सल्ला दिला जातो. खरं तर मशरूम हे एक प्रकारचे फंगस असते जे मातीत उगवते. अशातच मशरूममध्ये पावसाळ्यात अधिक बॅक्टेरिया असण्याची शक्यता असते आणि याचा परिणाम आरोग्यावर होऊ शकतो. 8, दही. दही हे प्रोबायोटिक असल्यामुळं प्रत्येकानं त्याचा आहारामध्ये समावेश करायला हवा, परंतु ते खाण्याची योग्य वेळ कोणती हे आपण जाणून घ्यायला हवे. दह्यामध्ये कूलिंग इफेक्ट असतो आणि त्यामुळे पावसाळ्यात रात्रीच्या आहारापासून दूर ठेवणं आपल्या आरोग्यासाठी चांगलं असतं. विशेषतः ज्या लोकांना आधीच सर्दीचा त्रास आहे त्यांनी दही हे अजिबात खाऊ नये. म्हणून पावसाळ्यात हे 6 पदार्थ आपण टाळूयात आणि आपलं जीवन निरोगी आणि आनंददायी जगूया. धन्यवाद.